नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमची होणार नाही शिक्षण जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दाव्य उत्तीर्ण असाल आणि आय टी आय तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलो आहे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भमध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी एकशे चाळीस जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे त्यात इलेक्ट्रिशियन या पदासाठी अठ्ठ्याऐंशी वॅकन्सी आहे वायरमॅन पदासाठी पस्तीस वॅकन्सी आहे संगणक वेक चालक पदासाठी सतरा वॅकन्सी ठिकाणी आहे शैक्षणिक जे आहे मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन किंवा संगणक चालक कोपामधील तीन वर्ष शैक्षणिक जे आहेत दोन हजार एकोणीस ते वीस दोन हजार वीस ते एकवीस दोन हजार एकवीस ते बावीस वर्षात उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी पासष्ट टक्के आणि मागास प्रवर्गासाठी साठ टक्के गुण या ठिकाणी असणं आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी या ठिकाणी जळगाव जिल्हा या ठिकाणी असणार आहे वयमर्यादा तुमची अठरा ते तीस वर्ष देण्यात आलेली आहे मागास वर्गासाठी पाच वर्ष वयात या ठिकाणी शिथिलता करण्यात येईल फक्त जळगाव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज जे आहेत मित्रांनो या ठिकाणी आपले जे वीस दोन दोन हजार तेवीस ते चोवीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी चालणार आहेत सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेंटिससाठी करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करावी लागणार आहे त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंडळ कार्यालय विद्युत भवन एम आय डी सी जळगाव या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहेत संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी 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 अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो